भगवान लीला करतोय ना, कात्यायनी मातेने दिलेला आशीर्वाद गोपिकांना वरदान, भगवान शरद पौर्णिमेच्या रात्री तुमच्यावर रासलीला करीन। आणि तो प्रसंग त्या ठिकाणी आला, शरद पौर्णिमेची रात्र त्या ठिकाणी आली। कोजागिरी पौर्णिमा को जागरती अशी पौर्णिमा आली। कोण जागाय हे पाहणारी त्या ठिकाणी म्हणत अशी पौर्णिमा ती आली। त्या पौर्णिमेच्या रात्री भगवंताने ठरवलं, आपण वचन दिलेलं आहे आता जायचं। गोपिका भगवंताची वाट पाहत होत्या, पस्ती पाहता या गोपिका आहेत ना प्रेमसन्यासिनी आहेत, प्रेमसन्यासिनी। विधीचा संन्यास जरी घेतला नसला तरी प्रेमाच्या संन्यासिने सगळं त्या भगवंताकरिता सुटलं होतं महाराज। त्या संसारात फक्त दिसत होत्या नाममात्र, पण संसाराला चिकटलेल्या नव्हत्या, संसारात दिसत होत्या। आपणही संसारात दिसतो पण संसाराला चिकटू ना, त्या संसारात दिसत होत्या पण चिकटलेल्या नव्हत्या। जसं शेंदा आहे ना वाळूक त्याला म्हणतात, शेंदाड असं म्हणतो ना आपण त्याला, वाळूक म्हणतात। ते जर पिकलं ना तर त्याचा फार सुंदर वास येतो महाराज। त्याला जर शोधायला जायचं असेल ना कोणतं पिकलंय, तर त्याचा लांबलचक असणारा वेल असतं। त्या वेलाला बरेच ते शेंद आलेले असतात मोठे मोठे, त्यातलं कोणतं पिकलेलं आहे हे जर पाहायचं असेल तर प्रत्येकाला चाफून बघावं लागतं। मग शहाण्या माणसानं काय करावं माहिती आहे, ते बरेच दिसतात ना त्याला शोधायकरता कोणतं पिकलेलं आहे शोधायकरता खाली वाकायचंच नाही। मग काय करायचं, चालता चालता पायानं त्याला धक्का द्यायचा। धक्का दिल्याबरोबर जे बाजूला होतं समजायचं ते पिकलंय का बरं। अरे ते देठाला लागल्यासारखं दिसतं पण पिकलेल्या शेंदानं देठ सोडून दिलेलं असतं। तसंच आहे साधू संतांचं, ते संसारात चिकटलेले दिसतात पण त्यांनी संसार कधीच सोडून दिलेला असतो, काही संसाराशी घेणं देणं नसतं। तुकोबाराय सांगतात ना महाराज, हे पिकलिया शेंद कडू पण गेले। अरे ते देठाला लागल्यासारखं दिसतं पण पिकलेल्या शेंदानं देठ सोडून दिलेलं असतं। तसंच आहे साधू संतांचं, ते संसारात चिकटलेले दिसतात पण त्यांनी संसार कधीच सोडून दिलेला असतो, काही संसाराशी घेणं देणं नसतं। तुकोबाराय सांगतात ना महाराज, हे पिकलिया शेंद कडू पण गेले। तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे। पिकलिया शेंद कडू पण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे। असे गोपिका होते महाराज, संसाराला बिलकुल चिकटल्या नव्हत्या। खरं सांगू संसारातली सगळी कामं करत होत्या, कर्तव्य कर्म करत होत्या, पण करता करता भगवंताचं ध्यान करत होत्या, त्याला आठवत होत्या। त्यांचं जीवन फक्त आणि फक्त परमात्म्याकरताच होतं, दुसरं कोणाकरताच नव्हतं। आपण म्हणतो मी जर त्याच्यात डोकं घालून बसलो याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, फलाण्याचं कसं होईल, मग बस त्यालाच धरून। असं आपलं जीवन आहे, आपल्याला वाटतं मी करतो, माझ्यामुळंच सगळं त्या ठिकाणी होतं। त्या बैलगाडी खालच्या कुत्र्यासारखी आपली अवस्था झाली। ज्यावेळेला शेतकरी त्या ठिकाणी हेल भरून नेतो ना, तो जात असताना त्या ठिकाणी बसतो बैलगाडीमध्ये, पुढे बैलगाडी ओढत असतात आणि हा बसलेला असतो आणि त्याच्याबरोबर त्याचं घरचं कुत्रंसुद्धा रानात जातं आणि ते त्या ठिकाणी गाडी खाली चालायला सुरुवात करते। जशी गाडी चालते वेगानं तसं ते चालायला सुरुवात करते, चालता चालता कान वरती करतं असं पाहतं महाराज अकडं तिकडं। जणू काय ते सगळ्या लोकांना सांगतो मी गाडी ओढतोय। अरे कुत्र्या तू कुठे गाडी ओढत असतोस का वेड्या? अरे गाडी ओढणारे बैल आहेत वेड्या, बैल गाडी ओढतात, तुला काय गाडी ओढता येते? आपणही संसार करताना असंच म्हणतो, मी चालवतो मी चालवतो। तुला माहिती आहे, अरे वृक्षाची ही पान हालेजाची सत्ता राहिली अहंता मग कोठे? झाडाचं पान हलायचं असलं तरी सुद्धा भगवंताची सत्ता असावी लागते। मग आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, मीच एक करता म्हणू नये, मी करता त्या ठिकाणी म्हणू नये। देखवी ऐकावी एक नारायण, तयाचे भजन चुकून। देखवी ऐकावी एक नारायण, तयाचे भजन चुकून। देखवी ऐका भजन।
सगळं तोच करतोय, आपण एकच करावं त्याचं भजन करावं म्हणून संसाराला आपण चिकटलेलो आहोत आणि मी संसार करतो असं वाटतंय. पण गोपिका अशा नव्हत्या, लक्षपूर्वक ऐका. गोपिकांनी सगळ्या संसाराला तिलांजली दिली होती. ज्यावेळेला भगवंतावर प्रेम करायला सुरुवात करतो ना जीव, त्यावेळेला ती त्रिपुटीच नष्ट होऊन जाते. महाराज प्रेमी प्रेम आणि प्रियतम ही जी त्रिपुटी आहे ना, संपूर्णच जाते. तिथं फक्त परमात्मा शिल्लक राहतो. अशा गोपिकांच्या अंतकरणातला भाव भगवंतानं जाणला. भगवंताचं चिंतन करणाऱ्या गोपी भगवंताची वाट पाहत होत्या. पूर्वानुराग त्याला म्हणा, पूर्वानुराग. भगवंताची वाट पाहण्याची जी अवस्था आहे ना, हा तीन अवस्था आहेत. भगवान भेटायच्या आधी अवस्था निर्माण होते त्याला पूर्वराग म्हणावं, भगवान भेटल्यानंतर जो होतो त्याला मिलनानुराग म्हणावं, आणि भगवान भेटून निघून गेल्यानंतर जे होतो त्याला विरहानुराग म्हणा, विरह. आता काही काही लोक त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करता करता सगळ्या लोकांच्या समोर धाय मकडून रडताना दिसतात. म्हणजे काय झालं तुम्हाला? म्हणे आम्हाला देवाचा वियोग झाला. वेड्या, वियोग कधी होतो तुला माहिती आहे? आधी भेट व्हावी लागते आणि मग वियोग व्हावा लागतो. तू रडतोयस गोष्ट खरी आहे, तुझ्या रडण्यामध्ये भाव आहे, पण विरहातलं रडणं नाही, ती पूर्वानुरागातलं रडणं आहे. देवाच्या भेटीकरिता रडायचं, आधी पण देवाच्या भेटीकरिता भक्त तिन्ही अवस्थेत रडतो. पूर्वानुरागातही रडतो, मिलनानुरागातही रडतो, आणि विरहानुरागातही रडतो. पूर्वानुरागात का रडतो? देव भेटत नाही म्हणून. मिलनानुरागामध्ये का रडतो? देव भेटला म्हणून आनंदाचे आश्रय येतात ना, म्हणून रडतो. आणि विरहानुरागात का रडतो? देव सोडून गेला म्हणून. तिन्ही गोष्टी तिन्ही काळात रडणं, खरं सांगू भक्ताच्या वाट्याला रडणंच असतं महाराज. पण माणूस केव्हा रडतो? दुःख झाल्यावर रडतो, दुःख झाल्यावर रडतो. ऐकतात ना तुम्ही सगळेजण? थोडे कान उंच करून ऐका, भाव आहे त्याच्यात. हा, दुःख झालं की मनुष्य रडतो. मग दुःख हे कशाचं फल आहे? पापाचं का पुण्याचं? पापाचं. मग पाप असल्याशिवाय माणसाला रडायचं काम पडत नाही. मग भक्त रडतात ते पापामुळे रडतात का पुण्यामुळे रडतात सांगू? अरे भगवंताच्या भेटीकरिता रडणं याच्याकरिता फार मोठं पुण्य असावं लागतं. भगवंताच्या भेटीकरिता कोण्याही आयऱ्या गैऱ्यानं तू खैऱ्याला नाही रडू येत महाराज. त्याला त्या ठिकाणी फार अंतकरण निर्मळ असावं लागेल, आणि सगळ्या जगाचं प्रेम त्या ठिकाणी सोडून भगवंतावर प्रेम करणारी वृत्ती असली पाहिजे. आपण रडतो आहोत, आपण रडत नाही असं नाही. आपण सारे संसाराकरता रडणारे माणसं, आपण त्या ठिकाणी रात्रंदिवस प्रपंचाकरता रडतो, आपण धनाकरता रडतो, आपण संपत्तीकरता रडतो, आपण प्रतिष्ठेकरता रडतो, आपण संसाराकरिता रडतो. पण जरा विचार करा, ज्याच्याकरिता रडतो ते काय बरोबर येणार आहे आणि काय चिरंतर राहणार आहे? काही राहणार नाही. माझा भगवान सोडला तर माझा एक श्याम सुंदर त्या ठिकाणी असा आहे जो चिरंतन आहे. जगातलं काही मिळवा सगळं जाणार आहे. तुकोबाराय म्हणतात, ऐसे का हो न करा काही, असं का काही करत नाही? पुढे नाही नाशेजा, विश्वंभरा शरणागत, भगवंताची शरणागती करा. भूत जात वंदुनी, भगवंताची शरणागती करा. रडू नका संसाराकरिता, भगवंताकरिता रडा. कोणालाही नाही रडणं येत, ते ज्याच्यावर भगवान कृपा करतो तो भगवंताकरिता रडतो. आणि ज्याच्याकडे भगवंताची त्या ठिकाणी अवकृपा असते, दुर्लक्ष असतं, तो संसाराकरिता रडतो. म्हणून आपण सगळे संसाराकरिता रडतो आहोत. देवाचं चित्त आपल्याकडे यावं म्हणून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? भगवंताच्या पायांना घट्ट धरलं पाहिजे. मी तुम्हाला उपाय सांगतोय बरं मायबाप, लक्षपूर्वक ऐका. त्याला म्हणावं, देवा मी अज्ञानी आहे, मी अविचारी आहे, मी पापी आहे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी कर्महीन आहे, मी मतिमंद बुद्धी आहे, मला काही कळत नाही रे कन्हैया. जे काही कळतं ते सगळं तुलाच कळतं. म्हण आता मला काय करायचंय, मला कुठे ठेवायचंय, मला कसं जगवायचंय, मला परत जन्माला घालायचंय की मारायचंय, पुन्हा त्या ठिकाणी मोक्षाला पाठवायचंय की स्वर्गाला पाठवायचंय, मला कैलासात पाठवायचंय की आणखी कोणत्या लोकात पाठवायचंय, मला काही माहीत नाही. जे काही माहिती आहे ते तुला माहिती आहे. म्हणून त्या ठिकाणी करीसी ते देवा, तुला काय वाटत असेल ते तू त्या ठिकाणी माझं कर, तू स्वतःच त्या ठिकाणी ते सगळं कर, असं त्याला म्हणावं आणि व्याकुळ होऊन म्हणावं. मग काय होईल माहिती आहे? भगवान त्याचं प्रेम आपल्याला देईल, सहजासहजी मिळत नाही. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाया, तेव्हाच ते वर्म कळत असतं. म्हणून त्या ठिकाणी भगवंतावर प्रेम करा आणि त्याला हे सांगा अंतकरणातलं सगळं, त्याच्या समोर प्रगट करा. रासलीला कळेल केव्हा? जेव्हा हा भाव आधी कळेल तेव्हा. म्हणून रासलीलेत प्रवेश करायचा आहे ना, म्हणून कधीतरी भगवंताच्या समोर जावं. रोज देवपूजा करतो ना आपण, या देवपूजेमध्ये काय काय तुम्ही मंत्र म्हणत असाल म्हणू प्रत्येक,
पण दोन तीन अभंग त्याच्यामध्ये आवर्जून म्हणावेत महाराज, तीन अभंग नक्कीच म्हणावेत. पहिला अभंग त्या ठिकाणी आहे, भगवंताला म्हणावं, हे देवा माझं चित्त संसारात भटकत आहे रे, म्हणून एक काम कर, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरून या बाही भवहा तारी दातारा. चतुरायस तू चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. करिया तिमिराचा नाश, उदय होणी प्रकाश, तुडी आशा पाश, करी वास हृदय, माझ्या हृदयात वास्तव्य कर देवा, त्याला म्हणावं. आणि मग त्याच्या पुढे जाऊन काकुळतेला येऊन म्हणावं, पाहे गुंतलो नेनता देवा, नेनतेपणानं अडकलो रे, अज्ञानानं अडकलो, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा पायी आता रखावे, तुमच्या चरणांवर त्या ठिकाणी मस्तक ठेवतो देवा, मला तुमच्या पायाजवळ ठेवा, मला सांभाळा, तुमच्याशिवाय मला दुसरं कोणी सांभाळू शकत नाही, म्हणा ना एकदा सकाळी एक अभंग म्हणायचा. दुसरा अभंग त्या ठिकाणी म्हणावा, पाहेपा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतीत परी तुझा मुद्रांकित. अरे ध्वजा म्हणजे त्या ठिकाणी झेंडा असतो ना, राष्ट्रध्वज, साधारण कापड असतं महाराज, आपले कपडे त्याच्यापेक्षा भारी किमतीचे असतात, तो सुती त्या ठिकाणी असणारा झेंडा, पण राजाला त्याचं संरक्षण करावं लागतं. पाहेपा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट, तो झेंडा सांभाळण्याकरिता त्याला युद्ध करावं लागतं. आणि मग त्या ठिकाणी झेंडा सांभाळा जातो, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. का बरं झेंडा, ते कापड का बरं सांभाळतो राजा, राजा कापड नाही सांभाळत, मग त्या कापडावर असणारा शिक्का राजमुद्रा ती महत्वाची आहे. म्हणून देवा ते कापड जसं साधारण चिरगुट आहे ध्वजेच, तसा मी सुद्धा साधारण त्या ठिकाणी चिरगुट आहे, मी सामान्य, तैसा मी एक पतित, पण त्या कापडावर जसा शिक्का तुझा महा त्या राजाचा मारला म्हणून राजाला सांभाळावं लागतं, तसं तुझ्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं रे देवा, मला सांभाळ असं म्हणावं. आणि असं जर म्हटलं ना महाराज, तर भगवान जन्मभर सांभाळतो, सगळ्या गोष्टी देतो. आपण असे भिकारी आहोत, आपण सारखं तोंडानं प्रपंच मागत राहतो, पण जे भक्त आहेत ना काही मागत नाही, देव ठेवील तैसे राहावे, देव सगळं देतो, आपला कुठे विश्वास आहे त्याच्यावर, त्याला म्हणावं, अरे मी त्या ठिकाणी देवा तुझा आहे, मला सांभाळ, तैसा मी एक पतीत परी तुझा मुद्रांकित. मसीपत्र ते केवडे राव चालवी आपल्या पाडे, तैसा मी एक पतीत परी तुझा मुद्रांकित. बाप रखुमा देवे वरुदा, हे देवा तुझं ब्रीद आहे, तू भक्तांना सांभाळतो, सांभाळावे आपल्या ब्रीदा, तैसा मी एक पतीत परी तुझा मुद्रांकित. दोन अभंग झाले. तिसरा अभंग म्हणावा, पतीत पतीत परी मी त्रिवाचा पतीत, परी तू आपुले असत्ता मज करावे सरता, मला काय कळत नाही पण तू तुझ्या सत्तेनं मला सांभाळ देवा, परी तू आपुले असत्ता मज करावे सरता. अरे माझ्या चित्ताची शुद्धी नाही रे, नाही चित्त शुद्धी, स्थिर पायापाशी बुद्धी, परी तू आपुले असत्ता मज करावे सरता. अपराधाचा केलो तुका म्हणे किती बोलो, मी अपराधाचा पुतळा आहे, मी दोषांचा डोंगर आहे, किती बोलू रे तुझ्या समोर, परी तू आपुल्या सत्ता मज करावे सरता, तू तुझ्या सत्तेनं मला सारखं करून घे. नाही कोणतीच देवपूजा करता आली ना, तरी तीन अभंग नक्की म्हणावेत आणि मनापासून म्हणावे, फार घाई असेल तर घाई घाई म्हणावे, पण नक्की म्हणावेत, भगवान सांभाळतील, जन्मभर म्हणत राहा, देवा मला सांभाळ, देवा मला सांभाळ. रामसुखदास स्वामींचे शब्द डोळ्यासमोर आणा, हे मेरे नाथ मैं आपको बोलू नाही, हे देवा मला तुझा विसर पडू देऊ नकोस रे, या संसाराच्या चमकीनं मी फार त्या ठिकाणी आकृष्ट होतो, संसार मला खेचून घेतो, मी त्याच्या मागे धावत राहतो, मला तिकडे जाऊ देऊ नकोस ना, तू मला सांभाळ. हे भक्तांचं जीवन आहे, हे भक्तांचं जीवन, म्हणून भक्त असेच असतात, आपण भक्त राहावं. गोपिका भक्त आहेत. अर्जी हमारी मर्जी तुम्हारी, हे नंदनंदन बाते बिहारी. अर्जी हमारी मर्जी तुम्हारी, हे नंदनंदन बाते बिहारी. अर्जी हमारी मर्जी तुम्हारी, हे नंदनंदन बाके बिहारी.
करतोय हे सकाळी सकाळी तीन अर्ज भरून देत जा आणि मग त्याला म्हणाव तुझी मर्जी पायी आता राखावे तू सांभाळ देवा असं म्हणत जावं आणि असं म्हटलं की भगवान सांभाळतो. दोन न्याय सांगतात शास्त्रामध्ये, एक आहे मर्कट किशोर न्याय आणि एक आहे मार्जार किशोर न्याय. मर्कट किशोर न्याय आणि मार्जार किशोर न्याय. माकडीनीला पण पिलं होतात आणि मांजराला पण पिलं होतात, पण दोघांमधला फरक असा आहे. दोन मातांमधला ती माकडीन पिलांना सांगते, हे पहा जर तुम्हाला जगायचं असेल तर एक काम करा, मला या फांदीहून त्या फांदीवर, त्या फांदीहून त्या फांदीवर उडी मारावी लागते. बघ, जर जिवंत राहायचं असेल तर तुम्ही मला घट्ट आवळून धरा, मी उड्या मारत राहील, स्वतःचं संरक्षण स्वतः करा. माकडाचे पिलं आईला धरून राहतात आणि उड्या मारायला सुरुवात करते. त्याच्यात जर समजा निसटला, पडला, मेला, खलास, बस आपलं काम संपलं. मी सांभाळणार नाही, माकडीन म्हणते. मग ते पिलू घट्ट धरून राहत. एखादं पिलू जर पडलं ना महाराज, तर त्याला तसं नाही पडू देत. ते जर मोकळ्या हाताने पडलं तर मारून टाकतात माकडी त्याला. मग त्यानं पडता पडता प्रयत्न केला पाहिजे जगण्याचा. एखादी फांदी, एखादा पाला पाचोळा तरी हातात ठेवला पाहिजे, मग त्याला मारत नाहीत ते. माकडाचं पिलू त्याला स्वतः जगावं लागतं. पण मांजराच्या पिलाचं तसं नसतं. मांजराला पिलं झाली की त्याचे डोळे बंद असतात महाराज. ते डोळे बंद असणारे दोन तीन पिलं मांजराचे, मांजर त्यांचं संरक्षण करते. त्यांना या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात सात घर फिरवते. ही काही गोष्ट सांगतोय बाय, सगळ्यांना माहिती आहे. मांजर फिरवते, का बरं फिरवते माहिती आहे? तिला माहिती आहे पिलांच्या बापाचा स्वभाव. नाश्त्यावरी दोन तीन पिलं खाऊन जाईल असं तिला माहिती आहे महाराज. म्हणून ती त्या ठिकाणी त्या पिलांना उचलते, घेऊन फिरते, दातानं पकडते. दातानं कशानं? दातानं. कोणते दात असतात? ज्या दातांनी उंदरांचं ऑपरेशन करते तेच दात असतात. पण मांजराचे दात पिलाला लागत नाहीत महाराज. माझा भगवान शंख चक्र गदा पद्म हातात धारण करतो आणि एवढा दुष्टांचा संहार करतो तोच भगवान. ज्या हाताने दुष्टांना मारतो त्याच हाताने भगवानना भक्तांना सांभाळतो, भक्तांना जवळ घेतो. काल आपण पाहिलं ना, अरे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे माझा भगवान. प्रल्हादाला मांडीवर घेतलं, त्याच्या मस्तकावरून हात फिरू लागला आणि त्याच्या गालाला चाटू लागला आणि चाटता चाटता हात जोडून म्हणू लागला, प्रल्हादा मला यायला फार उशीर झाला नाही का रे, मला क्षमा कर प्रल्हादा, क्षमा कर. भगवान भक्तांना म्हणतो, पिलांना त्या ठिकाणी सांभाळते मांजर, अशीच सांभाळते. म्हणजे त्या ठिकाणी मांजरावर त्या ठिकाणी पिलांची जबाबदारी असते, माकडीनीवर जबाबदारी नसते. माकडाच्या पिलानं त्या ठिकाणी स्वतःचं संरक्षण स्वतः करायचं आणि मांजराच्या पिलाने बिनधास्त राहायचं. मांजराचे माकडाची पिल्लं म्हणजे ज्ञानी आणि मांजराची पिल्लं म्हणजे भक्त. मग सांगा ना, माकडाचं पिलं व्हावं की मांजराचं पिलं व्हावं? कोणाचं होणार? मांजराचं पिलं व्हावं. म्हणजे आईवर अवलंबून राहावं, आई सांभाळते, तसं भगवंतावर अवलंबून राहावं. भगवान सगळं काय करतात? अर्जी हमारी मर्जी तुम्हारी, तुझी मर्जी आहे देवा असं म्हणावं.
मग भगवान सांभाळतात, भगवंतावरच अवलंबून आहेत भक्त, त्याच्याकरिता रडतात. रडणं हे भक्ताच्या वाटेला नसतं, आपण काही करू शकत नाही, फक्त रडत राहावं. एक दिवशी त्याला क्यू येईल, एक दिवशी त्याला दया येईल, असा सहज नाही भेटत महाराज. भगवान तो काय बाजारचा भाजीपाला आहे वय, तो काय रस्त्यावर पडलेला आहे, आपल्या बापाचा नोकर आहे वाटेल त्यावेळी यायला, त्याच्याकरिता जीव कासावीस व्हावा लागतो तेव्हा येत असतो. गोपिकांचा जीव कासावीस होतोय देवाकरिता म्हणून रडतायत, त्यांचं रडणं त्या ठिकाणी भगवंताला माहिती आहे. माझ्या दर्शनाकरिता व्याकुळ होत आहेत, भगवंतानं गोपींबरोबर रास करायला सुरुवात केली. रास पण काय केलं माहिती आहे, शरद पौर्णिमेच्या रात्री भगवंतानं त्या ठिकाणी सुंदर वातावरण निर्माण केलं. भागवतकार वर्णन करून सांगतात, श्री शुकवाच, हे भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरंतु मनश्चक्रे योग माया मुपाश्रिता. भगवंतानं त्या रात्री, भगवान अपि त्या आता रात्री, भगवंतानं सुद्धा अपि म्हणजे सुद्धा त्या रात्री, त्याच्यात अपि शब्द का वापरला माहिती आहे तुम्हाला? जसं गोपिकांना देवाला भेटावं वाटत होतं ना, असं देवालाही गोपिकांना भेटावं वाटत होतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यांना नाही भेटावं वाटत देवाला, ज्याचं जीवन निष्कलंक झालेलं आहे, जीवनामध्ये शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, अपमान सहन करण्याची क्षमता, या गोष्टी जेव्हा येतात ना, हजारे अण्णांची तत्व माहिती आहेत ना तुम्हाला, ही तत्व जीवनामध्ये उतरवली पाहिजेत. शुद्ध आचार असला पाहिजे, शुद्ध विचार असला पाहिजे, आणि त्या तत्वांना त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे, आणि मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपलं जीवन असेल तर भगवान आपल्याला स्वीकारेल. आपण आपल्या जीवनाकडे पाहावं ना, आणि स्वतः आचरण शुद्ध करावं, आपला विचार शुद्ध करावा, आपलं जीवन निष्कलंक करावं. गोपिकांचं जीवन असंच आहे परमात्म्याकरिता, आणि मग परमात्म्याने त्या ठिकाणी गोपिकांचा स्वीकार करण्याकरिता आपी देवाला सुद्धा वाटलं की आपण जावं. भगवान अपिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरंतु मनश्चक्रे योगमाया उपाश्रिता. योगमायेच्या साह्यानं भगवंतानं सुंदर वातावरण निर्माण केलं. चंद्र पूर्ण रूपानं उदयाला आला, शांत शीतल असणारा सुगंधी वारा वाहू लागला. सुगंधित वारा वाहतोय, फुलांवरून वाहतोय ना, दरवळतोय, आणि एवढं सुंदर त्या ठिकाणी वातावरण भगवंतानं तयार केलं. कोणाच्या माध्यमातून? योगमाया. योगमाया शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? योगाय या माया सा योगमाया, जी जोडणारी आहे माया तिला म्हणतात योगमाया. कोणाशी जोडते? जीवाला परमात्म्याशी जोडते, त्याला म्हणायचं योगमाया. योगमायेच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराज भगवंतानं सुंदर वातावरण निर्माण केलं. भगवान वृंदावनात जाऊन उभा राहिला, पावा हातामध्ये घेतला आणि वाजवू लागला. ऐकतात ना सर्वजण, पाव्याचा स्वर येऊ लागला, गोपिकांच्या कानामध्ये पाव्याचा स्वर जाऊ लागला. गोपिकांनाच पावा ऐकू जात होता, बाकीच्या लोकांना जात नव्हता. का बरं तुम्हाला हे का बरं? आजही पावा ऐकू येतो, पण कोणाला येतो माहिती आहे? ज्याचा वासनेचा पडदा निघून गेला त्याला पावा ऐकू येतो. आजही सगळ्या जगाची वासना आपल्या पोटात आहे ना, हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, श्रीमंत व्हायचंय, संपत्ती मिळवायची, बायको करायची, बंगला बांधायचा, 10 गाड्या घ्यायच्या, 50 त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या, हे सगळं मला मिळवायचंय. वासना, ही वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत देव नाही पाहिजे. ज्या दिवशी देव पाहिजे त्या दिवशी कसलीच वासना नाही राहत, मग परमात्मा आपाप चालत येतो, वासनेचा पडदा निघून जातो, आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज पावा ऐकू येतो. गोपिकांना पावा ऐकू जाऊ लागला, पाव्याचे स्वर कानात येतात. काम करणाऱ्या गोपिका घरामध्ये आपापली कामं करत होत्या ना, ती कामं करता करता पाव्यानं कानात प्रवेश केला पाव्याच्या स्वरानं, आणि काम विसरले. आपण मगाप्रमाणे ऐकलं ना, आहारे सावळ्या कशी वाजवली मुरली, इथलं प्रमाण आहे बरं ते, कशी मुरली वाजवली श्रीदेवा, काय आहे ही मुरली? गोपिका वर्णन करून सांगतात, कशी आहे तुझी मुरली त्याचं वर्णन करून सांगतात. म्हणा ना काय करते ती मुरली. विसरल्या काम धंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या काम धंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी नंदाच्या कोणी जावा, कोणी नंदाच्या कोणी जावा.
सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणाची मर्यादा नाही राहिली. आणि मग मात्र भगवंताला पाहण्याकरिता निघाल्या. कशा जात आहेत माहिती आहे तुम्हाला? त्या गोपिका बोलू लागल्या, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी. मी घरकाम धंदा विसरले, विवळ झाले अंतकरणे. मी घरकाम धंदा विसरले, घरातला कामधंदा विसरून गेले. हे सोडला नाही कामधंदा, विसरल्या. सोडावं नाही लागत, विसरावं लागतं. आपोआप त्या ठिकाणी विसरतं महाराज. पण विसरल्या सगळ्या गोपिका. का बरं? ते म्हणतात मुरली नव्हे केवळ बाण, तिने हरिला आमचा प्राण. आमचा प्राण त्या ठिकाणी हरवून घेतला. संसार केला दानादीन, संसाराची झाली दानादीन. सांगू, देव ज्याच्या घरी येतो ना त्याच्या संसाराची दानादीन असते. का बरं? देवाची ती खून आला ज्याचे घर आणि त्याचे पडे चिरा संसार. अशी बऱ्याच वेळेला परमार्थ करणाऱ्या माणसांच्या जीवनात भयंकर प्रतिकूलता असते. का बरं? देवाला वाटतं हे माझंच राहू, दुसरं कोणाचं होऊ नये. हे जर चांगलं झालं याचं आणि तिकडं जर लक्ष गेलं संसाराकडून तिथंच बसलं, मग काय करायचं? डोकं देऊन आपलंच असलं पाहिजे. म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये प्रतिकूलता आली तर भक्तानं कधी वाईट मानायचं नाही, त्यांना अनुग्रह मानायचा भगवंताचा. समजावं देवानं अनुग्रह केला असा त्या ठिकाणी भाव आहे महाराज. म्हणून काही चिंता करायचं काम नाही, निर्भय राहावं, भगवंताचं भजन करत राहावं. मी सगळ्या संसाराची दानादीन झाली, संसार केला दानादीन. येऊनी हृदय संचरली मुरली, ती हृदय अडकून राहू लागली. तुझ्या मुरलीची सुरतान मी विसरले देहभान. मुरलीचा सुरतान आला आणि देहभान त्या ठिकाणी विसरले. घर सोडून धरले रान, घर सोडलं आणि रानात गेले. मी वृंदावनी गेले, बस वृंदावनात जाऊन पोहोचले. अशा वृंदावनात जाव महाराज. एका जनार्दनी गोविंदा, नाथ महाराजांची गोळण आहे ना, एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा. तू पतित पावन आहेस, परमानंद आहेस. तुझ्या नामाचा मज छंद वृत्ती तव पदी निवांतली. बस त्याच्या चरणी आपली वृत्ती त्या ठिकाणी राहिली. अशी भूमिका गोपिकांना निर्माण झाली. कोण आहेत या गोपिका? वेदामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी उपासनाकांडातील 16,000 श्रुती आहेत. या गोपी त्या भगवंताच्या दर्शनाकरिता जाऊ लागल्या. अनेक गोपिका त्या ठिकाणी जमा होऊ लागल्या आणि हातातली कामं सोडून जातात साधू संत त्याचं वर्णन करून सांगतात. महाराज मीराबाई एका अभंगातून त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. दिवानी बनी मै दिवानी बनी, दिवानी बनी मै दिवानी बनी, मुरली के नाद दिवानी बनी, मुरली के नाद दिवानी बनी, मुरली के नाद दिवानी बनी, दिवानी बनी मैं दिवानी बनी, दिवानी बनी मैं दिवानी बनी, मुरली के नाद दिवानी बनी, गौरा मुरली के नाद दिवानी बनी, गौरा मुरली के नाद दिवानी बनी, गायक दूध गई गायक
भगवान की दे। मुरली वर माझा जीव जडे हरिचा मुरली वर जीव जडे सली जीवाला फूल पड़ी रे सली जीवाला फूल पड़ी रे सली जीवाला फूल पड़ी पसली जनार्दनी मने गोविंद तुझा मुरली लागलचंद एका जनार्दनी मने गोविंद तुझा मुरली लागलचंद तुझी मुरली मज आवड तुझी मुरली मज आवड संसार पड़े संसार बना तू निकलू न पड़े सली जीवाला भूल पड़े रे सली जीवाला भूल पड़े रे सली जीवाला भूल पड़े संसार मना तू निकलू न पड़े कशी ही जीवाला भूल पड़े भूल पड़ते संसार गळून पड़तो महाराज साधु संतांची उदाहरण आपण फक्त लोकांच्या समोर सांगतो त्याने असं केलं त्याने तसं झालं त्याने राजा परीक्षितानं वलकल वस्त्र धारण केली सगळ्या संसाराचा त्याग केला वनामध्ये जाऊन बसला आपण फक्त सांगतो पण आपण केव्हा आपल्या जीवनाकडे पाहतो हे का झालं असेल त्याला खरंच भगवंताची प्राप्ती करून घेण्याची इच्छा निर्माण झाली होती म्हणून आपण ऐकलं राजा परीक्षा हा राजा जनकाचा पाय अग्नीत जळत होता पण का जळत होता त्याचं चित्त परमात्म्याकडे लागलं होतं संसार गळून पडला होता म्हणून तुम्ही वैभवात राहू नये असा त्याचा अर्थ होत नाही तुम्ही त्या धनसंपदा मिळू नये असा त्याचा अर्थ होत नाही तुमच्या पोटामध्ये त्याची वासना नसावी असा त्यातला भाव आहे म्हणून ज्याच्या त्याच्या कपाळानं ज्याला त्याला मिळतं ना महाराज सगळा संसार प्रारब्धानं मिळतो कारण प्रपंचातलं सुखी प्रारब्धात असतं पण प्रारब्धात असेल तर सगळं जग प्राप्त होतं सगळ्या गोष्टी प्राप्त होतात पण ते प्रारब्धानं घडत असेल तर घडू द्या त्याच्याकरिता सायास करू नका हे सांगण्याचं आमचं तात्पर्य कधीतरी आमच्या बोलण्याचा विपरीत अर्थ तुमच्या मनात करून घेत जाऊ नका का बरं सांगतोय ते वक्तृ तात्पर्य जर नाही कळालं तर मन त्या ठिकाणी कलुषित होतं बऱ्याच वेळा मन वक्तृ तात्पर्य कळावं संसाराकरिता त्या ठिकाणी सायास करत नाहीत भगवंताचं चिंतन करतात ना आहे तो संसार गळून पडतो गोपिकांचा त्या ठिकाणी संसार मनातून गळून पडे असं घडलं आणि गोपिका त्या ठिकाणी निघाल्या जाण्याकरिता काय सांगतात माहिती आहे मुरलिका नाद दिवाणी बनी गवळण तिने काय केलं माहिती आहे धार काढायला बसली होती हे गायका बछडा भैस पोछोडा गायीचं वासू धरलं आणि म्हशीखाली नेऊन लावलं काय केलं कुठं माहिती आहे बैल का दूध निचोड गई बैलाखालीच बसली महाराज बादली घेऊन धार काढायला आता कशी धार काढत असेल विसरली ना महाराज तिने कपाळाला कुंकू लावायचं तर काजळ लावलं ओठांनाच त्या ठिकाणी कुंकुम लावलं आणि डोळ्यात मिश्री भरली काय झालं विपरीतच झालं सगळं असं त्या ठिकाणी घडू लागलं एक एक गवळण भगवंताला भेटण्याकरिता निघाली भागवतात अनेक गोपिकांची वर्णन करून सांगितली म्हणतात एक लपसी पकार आहे ती लापशी तयार करत होती लापशीचा सुगंध तडकणी येत होता आता फक्त पातेलं खाली उतरून ठेवायचं होतं तिने तेवढं नाही केलं महाराज वासाला पण कळालाच नाही भगवंताच्या दर्शनाकरता निघून गेले एक भाकरी करत होती एक भाकरी तव्यावर होती एक भाकरी काठोटीत होती एक भाकरी तडकणी चुलीला उभी केलेली होती ती तव्यावरची पचली होती उभी केलेली भाजली होती आणि ती वरची त्या ठिकाणी पलटी करून टाकायची होती आणि खालची तयार झालेली पुन्हा वर टाकायची होती एवढंच होतं हातपिठानं भरले होते पावा एक वाला निघून एक सारवण करत होती आतल्या घरात गोपिका घरात घर त्या ठिकाणी खोल्या होत्या 5-7 खिडकीतून आवाज आला पाव्याचा देव बोलावतोय असं वाटलंय जाणीव झाली निघालं पाहिजे गेलं पाहिजे जायला निघाली पण दरवाजाच सापडेना कोणत्या मार्गाने जावं धाड पण भिंतीला जाऊन आलं
स्वतःच शरीर सोडून दिलं, निघून गेली. एक जाण्याकरिता निघाली आणि तिच्या सासूनं तिला पाहिलं, जाते तिला थांबवलं, कुठे चाललीस? भगवंताचा छंद लागला होता ना, खोटं बोलता आलं नाही, खरं बोलून गेली. म्हणे देवाकडे चालले, देव बोलावतोय. मग तो रागावली सासू आणि तिच्या नवऱ्याला बोलावून घेतलं, स्वतःच्या मुलाला. म्हणे बघ तुझी बायको कुठे चालली, रात्री अपरात्री त्या ठिकाणी अशी दुसऱ्याला भेटायला जाते, लाज वाटत नाही. तो आला, त्यानं दावा आणलं महाराज हातात आणि तिला खांबाला बांधून टाकलं. तिला म्हणलं खबरदार जाशील तर. ती काकुळ देऊन म्हणू लागली, अहो असं करू नका, माझा देव मला बोलावतोय, मला जाऊ द्या. तरी पण ते जाऊ देत नाहीत. मग तिनं पवित्र बदललं, म्हणे अरे तुमचा माझ्यावर अधिकार आहे म्हणता, माझ्यावर तुमचा काय अधिकार नाही, तुमचा अधिकार माझ्या शरीरावर, माझ्या देहावर. मग हे शरीर तुमचं आहे ना, राहू द्या इथंच. भगवंताचं चिंतन करून आली, डोळे बंद करून घेतले आणि एवढं भगवंताच्या चरणांचं ध्यान केलं, हा तिची समाधी लागली महाराज. बस तिचे सगळे कर्म जळून गेले आणि सूक्ष्मरूप धारण करून त्या ठिकाणी भगवंतापर्यंत जाऊन पोहोचले. सगळ्या गोपिका निघाल्या, वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी गोपिका येऊ लागल्या आणि गोपिका भगवंताला पाहण्याकरिता निघाल्या, त्याला भेटण्याकरिता निघाल्या. सगळ्या गोपी वृंदावनात जाऊ लागल्या. भगवंतानं गोपींबरोबर रासलीला केली. राजा परीक्षित प्रश्न विचारतोय महाराज, शुकाचार्यानं विचारतो. सामान्य माणसं त्या ठिकाणी श्रीसंग करतात, भगवान तर धर्ममय असणारा आहे, धर्माची मर्यादा सांगण्याकरिता आला आणि भगवंतानं असं प्रिय परस्त्रियांबरोबर त्या ठिकाणी रास कशी काय केली, त्यांचा अंगसंग कसा केला, हा धर्म नाही का? शुकाचार्यांना क्षणभर थोडंसं असं वाटलं, हा माझ्या भगवंतावर आक्षेप घेतोय. आणि त्याचं बोलणं त्या ठिकाणी खोचक नव्हतं, अंतकरणातला खरंच असणारा भाव त्यानं प्रगट केला. तो त्या ठिकाणी म्हणू लागला, महाराज सांगा ना असं का घडतंय, कृष्णविद परमकांत न तो ब्रह्मतया मुने, गुणप्रवाह पर्णम तासाम गुणाधिपाम कथम, का बरं त्या ठिकाणी त्यानं अशी लीला केली सांगा. सांगितलं गोपिका भगवंताला भेटायला जात होत्या, त्या त्या ठिकाणी काम अंतकरणात होतं म्हणूनच, पण गोपिकांच्या अंतकरणातला काम सामान्य माणसांच्या अंतकरणातला काम सारखा नव्हता. मग कसा काम होता? इदम मी अस्यात, इदम मी अस्यात, इदी इच्छा काम शब्दिना, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे असं त्या ठिकाणी संसाराविषयी बोलणं याला काम म्हणतात. पण भगवंत मला पाहिजे हे जे म्हणणं आहे हे कामात मोडत नाही. तो काम सामान्य संसारातला काम नव्हता, तर परमात्म्याच्या प्राप्तीचं काम होता. म्हणून काम आहे म्हणून तर त्या ठिकाणी चांगलं आहे. आपल्या अंतकरणात जर काम म्हणजे इच्छा नसती तर परमात्म्यापर्यंत आपण कशाला गेलो असतो? पण अंतकरणात काम असल्याशिवाय जमत नाही. तो काम असावा पण कशाचा असावा याला महत्व आहे. म्हणून त्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्तीचं काम असावा. पण गोपिकांच्या अंतकरणामध्ये सांसारिक विषयाची अपेक्षा नव्हती, तर परमात्मा सुखाची अपेक्षा होती, परमात्म्याचा अंगसंग प्राप्त करून घेण्याची अपेक्षा होती. हे एक उत्तर. आणि दुसरं उत्तर, भगवान ब्रह्मरूप आहे आणि गोपिका सुद्धा त्याचं स्मरण करत करत ब्रह्मरूप झाल्या, त्याही त्या ठिकाणी बंधन मुक्त आहेत आणि परमात्माही बंधन मुक्त आहे. त्यांची जी क्रिया आहे त्या क्रियेला सामान्य क्रिया म्हणत जाऊ नये, त्याला लीला म्हणतात. म्हणून रास क्रीडा, रास क्रिया नाही, रास लीला, त्याला लीला म्हणत जावं, ही लीला आहे. हे जाणून घेण्यासारखं आहे. जो जीवनमुक्त झाला त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म शिल्लक राहिलं नाही. त्याची कर्म त्या ठिकाणी ज्ञानाग्नीत सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा, सगळं कर्म संपलं आणि मग त्या ठिकाणी भगवंताबरोबर लीला करू शकतो, हे त्याचं वैभव आहे. गोपिका त्या ठिकाणी संन्याशिनी आहेत, प्रेम संन्याशिनी. पण त्यांच्या कामाला त्या ठिकाणी सामान्य काम समजू नकोस, राजाला त्या ठिकाणी सांगू लागले. राजाच्या अंतकरणातला भ्रम निघून गेला. मग सांगू लागले, गोपिका भगवंताच्या समोर गेल्या आणि भगवंतानं गोपिकांचं स्वागत केलं, स्वागत करू लागले. स्वागतमो महाभागा प्रियम किम करवाणि वहा व्रजस्या नामयम कश्चित वृत आगमन कारणम, काय कारणानं तुम्ही व्रजभूमीत आलात? गोपिकांना म्हणू लागला भगवान. गोपिका काय म्हणतात माहिती आहे? गोपी म्हणू लागले, वारे वा, स्वतःच पावा वाजवतोस, पावा वाजवून आम्हाला बोलवून घेतोस आणि स्वतःच म्हणतोस का बोलावलं सांगा, तू बोलावलं म्हणूनच आलो. मग पुढे भगवान बोलू लागले, असं आहे, जर वृंदावनातली शोभा पाहण्याकरिता आला असाल तर बघून घ्या, सुंदर असणारं वृंदावन आहे, याला बघा आणि घरी निघून जा, असं त्या ठिकाणी भगवान बोलू लागले. गोपिका म्हटलं, परत जायला नाही आलो, मग तुझं व्हायला आलो, तुझ्या दर्शनाकरिता आलो, तुझा अंगसंग प्राप्त करावा म्हणून आलो, परत जा म्हणू नकोस. मग भगवान म्हटलं, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही चांगल्या घरच्या स्त्री आहात,
तुम्ही पतिव्रत आहात, पतिव्रता स्त्रियांनी त्या ठिकाणी आपल्या पतीची सेवा करावी लागते, असा आपला संसार सोडून जमत नसतो। घरी जा, आपल्या पतींची सेवा करा, संसाराची सेवा करा। गोपिकांजवळ सगळी उत्तर आहेत। गोपिका म्हटले, कशाकरिता संसार पतीची सेवा करायची, पातिव्रत्याचं पालन? तो म्हणतो, प्रमाण सांगू लागला ज्ञानोबरायांची, तो म्हणतोय पतीची सेवा केल्यानं अनायास आत्महिता भेटायची की पतीची या मता अनुसरणी पतिव्रता। पातिव्रत्य धर्माचं पालन केलं म्हणजे त्या ठिकाणी परमात्मा प्राप्त होतो। गोपिका म्हटले, बरोबर आहे, परमात्मा प्राप्त होतो, गोष्ट खरी आहे। पण तुला माहिती आहे साधना कुठपर्यंत करायची असते, कुठपर्यंत करायची असते साधना? जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत। मौलिक ज्ञानोबराय सांगतात, तोवरी अर्जुना, जोवरी अर्जुना तो बोध भेटेची ना म्हणा, तोवरी या साधना भजावीच लागे। तोपर्यंत साधन करतच राहावं लागतं, जोपर्यंत देव प्राप्त होत नाही करतच राहावं, करतच राहावं। मग साध्य प्राप्त झालं की साधन बंद करून टाकायचं असतं। पलीकडच्या काठाला गेलं की नावेतून खाली उतरायचं असतं। नाव हे साधन आहे, तिला सोडून द्यायचं असतं। आता आपण सगळे लोक कोणत्या ना कोणत्या तरी साधनाने इथपर्यंत आलो। मग साधनं त्या ठिकाणी या मंडपरूपी साध्यापर्यंत आल्यानंतर बाहेर ठेवावे लागले आणि मग आतमध्ये यावं लागलं। काही लोक मोटरसायकलवर आले, ते मोटरसायकल काय झालं? साधन। हे साधन जर त्या ठिकाणी मला इथपर्यंत घेऊन येतं असा विचार करून आणि ते मंडपात मध्येच त्या ठिकाणी मोटरसायकल लावून त्याच्यावर असं बसलं कथा ऐकायला, काय म्हणतील लोक? थोड्या डोळ्यापुढे आणा ना, असं मध्यभागी एक जणानं मोटरसायकल लावली असं डोळ्यापुढे आणा, असंच घडेल ना। म्हणजे साधन असतं ते सोडून द्यायचं असतं आणि साध्यात प्रवेश करायचा असतो। म्हणून त्या ठिकाणी मौलिक ज्ञानोबरायांचे अजून एक उभे सांगतो, तैसा ब्रह्म साक्षात्कारू होय देखोनी गोचरू, ऐसा साधन हत्यारू हळूची ठेवे। बस गाव आल्यानंतर जसा रस्ता वळतो, म्हणजे पुढे रस्ता त्या ठिकाणी बंद होतो, गावामध्ये त्या ठिकाणी जावं लागतं, तसं साध्य प्राप्त झालं की साधन थांबत असतं। म्हणून साध्य प्राप्त झाल्यावर थांबावं लागतं। देवा, आमच्या जीवनाचं साध्य आहे परमात्मा प्राप्ती, आणि तू तर परमात्मा आहेस, मग तू परमात्मा आम्हाला प्राप्त झाला का? आम्ही हे साधन करत होतो म्हणून। मग साध्य प्राप्त झाल्यावर साधन टाकून द्यावं लागतं, या नियमानं संसार टाकून दिला आणि तुझ्याकडे आलो। भगवान म्हटलं, नाही नाही, कर्म स्वतःचं केलंच पाहिजे। स्वधर्मे निधर्मश्रेया परधर्म भयावहा, स्वधर्माचं पालन करा। गोपिका म्हटल्या, जरा शांत राहा, तुझेच प्रमाण तुला सांगतो, तू म्हणतोस ना सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि माशुच, मोक्ष देऊन टाकीन। मग तुझ्या म्हणण्यानुसार त्याने सगळ्या धर्मांचा त्याग केला, सगळ्या मर्यादा सोडून दिल्या आणि तुझ्यापर्यंत आलो। आता जा म्हणतोस, जा म्हणू नकोस, गोपिका भगवंताला म्हणू लागल्या, रडू लागल्या आणि कासावीस होऊन त्या ठिकाणी भगवंताच्या समोर पदर पसरला। एक गीत गोपिकांनी गायलं, त्या गीताचं नाव आहे प्रणय गीत। त्या म्हणू लागल्या, मैवम विभो राहति भवान गदितुम नृसंशम संत्यज्य सर्व विषयान स्तवपाद मूलम। देवा, तुझ्या चरणांकरिता सगळ्या संसाराचा त्याग केला, भक्त्या भजस्व दुर्वग्रहमास त्यजास्मान देवो यथादि पुरुषो भजते मुमुक्षुन। तुझ्या प्राप्तीकरिता संसार सोडून दिला, तुझ्या समोर त्या ठिकाणी आलो आणि आता परत जा म्हणतोस, कोणत्या तोंडानं जाऊ, आता मागे पाठवू नकोस, आता तुझं करून घे। देवा, आकुल व्याकुल झाल्या गोपिका, भगवंतानं त्यांना पाहिलं आणि पाहून त्या ठिकाणी महाराज, आकुल व्याकुल गोपिया उनकी दशा विभोर, विभोर असणारी अवस्था पाहिली आणि भगवंतानं ठरवलं आता या गोपींबरोबर त्या ठिकाणी रास करायची आहे। रास करायला सुरुवात केली, भगवंतानं सुंदर असं रूप धारण केलं। गोपिका पदर पसरून त्या ठिकाणी भगवंताकडं मागत होत्या, हे कान्हा रे थोडासा प्यार दे चरणो मे बैठा के तार दे, कान्हा रे थोडासा प्यार दे चरणो मे बैठा के तार दे, ओ गोरी घुंघट उगार दे प्रेम की भिक्षा झोली में डाल दे, ओ गोरी घुंघट उगार दे प्रेम की प्रेम गली में आके गुजरिया भूल गई रे घर की डगरिया, प्रेम गली में आके गुजरिया भूल गई रे घर की डगरिया। तुम लगता था तन मन जीवन तब तक है अर्पण प्यार सवरिया, जब लगता था
गोपिका भगवंताला प्रेम मागू लागल्या. हे कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. तुझ्या चरणांजवळ जागा दे देवा. तारुण्य भगवान गोपिकांच्या शब्दांसमोर हरला. बस सर्व विजय आहे भगवान कोणासमोरच हरत नाही, पण भक्तांच्या शब्दांसमोर लगेच ताबडतोब हरतो महाराज. हरला आणि गोपिकांबरोबर रास करू लागला. का बरं करणार नाही, भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरिता सर्वस्वाचा त्याग गोपिकांनी केला होता. देव असा मिळत नाही तुकोबारांचं प्रमाण सांगत. ते म्हणतात परपुरुषाचे सुख भोगे जरी उतरोनी करी घ्यावे शीस, संसारा आगी आपुलिया हाते लावणी मागूते पाहू नये, तुका म्हणे व्हावे तैशा परी धीट पतंग हा नीट दीपासवे. तुम्ही सतत ऐकत असता, परत ऐका. परपुरुषाचे सुख भोगायचं जर असेल, व्याभिचारिणी पर प्रकरणातला अभंग आहे. ती व्याभिचारिणी त्या ठिकाणी म्हणते, ती म्हणते नाव गोष्ट माझी सोय सांडा आता आणि रातली अनंत तुका म्हणे. आधिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा म्हणून व्याभिचारा टेकली, रात्रंदिवस मज पाहिजे जवळी आणि क्षणत्या निराळी नगमे घडी. नाव गोष्ट माझी सोय सांडा आता तू रातली अनंत तुका म्हणे. तू खूप बऱ्या सांगतात म्हणून त्या ठिकाणी आधीला भ्रतारे, भ्रतारा म्हणजे नवरा आणि आधीचा म्हणजे पहिला. पहिल्या नवऱ्याकडून काम पूर्ण झाला नाही म्हणून व्या बिचारा टेकली आहे. यातला भाव समजून घ्या, उगीच कुठेतरी लावू नका. भाव असा आहे, संसार रूपी नवराच आहे. पहिला नवरा म्हणजे संसार. त्या संसाराकडून समाधान प्राप्त झालं नाही, आधीला भ्रतारे काम नव्हे पुरा आणि म्हणून व्या बिचारा टेकली म्हणून तो संसार सोडून दिला. सोडिला संसार माया तयावरी फार सोडून दिला आणि मग काय केलं, व्याभिचार करू लागली. कोणाबरोबर? परमात्म्याबरोबर. म्हणून त्या ठिकाणी त्याच्याबरोबर व्याभिचार करते. का बरं? रात्रंदिवस मज पाहिजे जवळे क्षण त्या निराळी नगमे घडी. तुम्हाला सदैव माझ्या जवळच असावं असं वाटतं, तो जाऊच नाही असं वाटतं. सामान्य संसारातला नवरा मरतो, ऐकतात ना तुम्ही, सगळ्यांना मरावं लागतं, मरतो. पण अखंड सौभाग्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल ना तर काय केलं पाहिजे? मीराबाई सांगते आहे, ऐसे वर को क्यों वरू जो जन्मे और मर जाए, वर वरू गोपाल को मारो चुडलो अमर होय जाय. बस मोठी गोष्ट आहे. अशा नवऱ्याबरोबर का लग्न करू जो जन्माला येतून मरतो? मग असा नवरा करावा जो त्या ठिकाणी चिरंतन आहे, तो गोपाल तोच पतिरूपानं प्राप्त करून घ्यावा. मारो चुडलो म्हणजे चुडा अमर होऊन जाईल, मारो चिडलो अमर होय जाय, अशी त्या ठिकाणी अवस्था. म्हणून संसार सोडला आणि परमात्म्याचा छंद त्या ठिकाणी लागला. हे सहजासहजी नाही करता येत महाराज. व्याभिचार करण्याकरिता सुद्धा फार मोठं धारिष्ट्य अंगात असावं लागतं. उगच नाही व्याभिचार करता येत नाहीतर सगळ्या त्या ठिकाणी संसाराची दानादीन करायची. प्रेम करणाऱ्या नवऱ्याला त्या ठिकाणी फसवायचं आणि दुसऱ्या पुरुषाचा छंद त्या ठिकाणी करायचा सामान्य गोष्ट नाही. याच्याकरिता फार जड काळीज असावं लागेल बाईचं, तेव्हा ती व्याभिचार करू शकते. अशा काही स्त्रिया सापडतात ना समाजात ज्या व्याभिचार करतात, पतीचा विश्वासघात करतात, त्याच्याकरिता फार धट व्हावं लागतं. तुकोबारांनी शब्द वापरला, तुका म्हणी व्हावे तैशापरी धीट धीट व्हावं. परमात्म्याशी संग करायचा असेल तर, मग परपुरुषाचे सुख भोगे जरी त्याचं सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर मग आपलं मुंडकं कापून हातात घ्यावं लागेल. उतरोनी करी घ्यावे शीस म्हणजे शीस कापून हातात घ्यायचं म्हणजे मुंडकं कापून हातात घ्यायचं असा अर्थ नाही लावायचा. मग मरायची तयारी ठेवायची. देव जर पाहिजे असेल तर मरायची तयारी ठेवायची. मग काय करायचं? संसार आगी आपुले हाते, संसाराला आग लावायची आणि आपल्या हातानं लावायची. तुम्ही म्हणाल घासलेटचा डबा आणायचा आणि घरावर त्या ठिकाणी ओतायचा आणि लेकरं बाळं पेटून द्यायची, असलं डोक्यात आणू नका. तसा अर्थ त्याचा होत नाही. संसाराला आग लावायची म्हणजे हृदयातून संसार बाहेर काढून टाकायचा आपल्याने हाते आणि पाहुणी लावणी मागूते पाहुणे, परत मागे सुद्धा पाहायचं नाही. आता साधू संतांची गोष्ट वेगळी आहे. आपण गंगागिरी बाबांचं उदाहरण पाहतो ना, म्हणतात ते वारीला जायचे
आणि जाताना त्या ठिकाणी असं आहे पडशी पत्ता धोत्राचा एक पिळा बाहेर आणायचे आणि त्या झोपडीला त्या ठिकाणी आग लावून द्यायची. ती झोपडी सगळी जळायची. ती जळून खाक झाली आणि वारं सुटलं आणि तिची राख उडून जाऊ लागली की मग दिंडीला निघायची. का बरं? अरे तो संसार जर असा ठेवला तर त्याची आठवण येईल ना परत, म्हणून जाळून टाकायची. त्याने प्रॅक्टिकली करून दाखवलं. आपण तसं नाही करायचं. नाही तर उद्या जर तुम्ही त्या ठिकाणी बायको फार आवडतच नसली आणि तिचं रोज उठून भांडण होत असले तर तुम्ही म्हणाल ते बाबा सांगत होता घासलेट वाचायचं आणि पेटवून द्यायचं. असं जर कुठं ना कराल तर लोक त्या ठिकाणी कारवाई करतील माझ्यावर. मला असं नाही सांगायचं. बाहेरून काही पेटवायची गरज नाही. आतमध्ये संसार राहतो, आतला संसार बाहेर काढून टाकायचा. संसार आगे आपुले आहते, लावणी मागू ते पाहू नये, परत मागं पाहायचं नाही. कसं पाहायचं नाही, कसा जाळायचा संसार, तुकामणी व्हावी तैशा परी धीट आणि पतंग हा नीट दीपासोई. पतंग जसा त्या ठिकाणी दिव्यावर झडप घालून जातो आणि स्वतःला जाळून टाकतो, तसं स्वतःचं अस्तित्व संपवावं आणि परमात्म्यात विलीन होऊन जावं, परमात्म्याचं अस्तित्व प्रकट करावं. याचंच नाव आहे रास. रास जर करायची असेल तर आधी करावा लागतो नाश. तुम्ही म्हणाला तसारा नासाडा करायला लावतोय. कशाचा नाश करावा? अरे स्वतःच्या अस्तित्वाचा नाश करावा, अहंकाराचा नाश करावा, मग रास करता येते. म्हणून त्या ठिकाणी अंतकरणातून संसार बाजूला काढावा. ज्याला हे करता येतं त्यानं हे त्या ठिकाणी ऐकावं, नाहीतर ऐकायचं सुद्धा नाही. का बरं? तू म्हणला आम्ही ऐकू नको का? मग मी म्हणतो असं नाही. तू कोबराय म्हणता सांगतो ते तुम्ही ऐकावे का नाही? मी काय सांगतोय ते तुम्ही कान उंच करून ऐका. म्हणे काय? आमचे नाचणी नाचू नका, आमच्या तालात नाचू नका. म्हणे कुठ? का बरं? जोवरी तुम्हाला मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका. जोपर्यंत तुम्हाला या मागच्या प्रपंचातल्या लोकांची आस आहे ना, त्यांच्याकडून तुम्हाला आशा वाटते ना, तोपर्यंत उदास होऊ नका. म्हणे का बरं? तो का म्हणे काय वायविन धिंद पतीना गोविंद दोन्ही नाही. जर पती प्राप्त व्हायचं नाही आणि गोविंद प्राप्त व्हायचं नाही, दोन्हीकडे पण मुकाल. म्हणून त्या ठिकाणी एक काहीतरी करा, भगवंताला त्या ठिकाणी भजा. दोही पेवावरी ठेवू जात आहात आणि होय अपघात शरीराचा. म्हणून त्या ठिकाणी साधू संत वर्णन करून सांगतात परमात्म्याची शरणागती. गोपिकांनी असंच केलं, संसाराला त्या ठिकाणी अंतकरणातून बाहेर काढून टाकलं आणि भगवंताकडे निघाल्या. म्हणून भगवान त्या ठिकाणी गोपिकांच्या शब्दाला वश झाला. सर्व विजय असणारा परमात्मा पण हरला आणि गोपिकांबरोबर रास करू लागला. एकटामध्ये उभा आहे, गोपिका अवती भोवती त्या ठिकाणी उभ्या आहेत. कामदेव आला आणि कामदेवानं भगवंताला ललकारलं, म्हटलं आता राम अवतारात मी आलो होतो म्हटलं, पण एक पत्नी व्रत धारण केलं होतं ना, तिथे माझं काही चाललं नाही, तू व्रतस्थ होतास ना, आता काय व्रत बीत धारण केलं नाही, आता या गोपिकांबरोबर तुला त्या ठिकाणी रास करायचे, माझ्यावर विजय प्राप्त करून दाखव. म्हणून त्या ठिकाणी कामानं बाण मारले. महाराज कामाचे बाण आहेत ना, पाच बाण असतात कामाचे, वशीकरण, उच्चाटन, मोहन, स्तंभन, उद्दीपन, हे त्या ठिकाणी कामाचे बाण आहेत. कामानं सगळ्या प्रकारच्या बाणांचा प्रयोग केला कन्हैयावर, पण त्याच्यावर काही उपयोग झाला नाही. भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर गोपिकांच्या अंतकरणातला काम निघून गेला. पूर्ण काम अवस्था प्राप्त झाली. भगवंताच्या अवतीभोवती त्या ठिकाणी निघून त्या नाचू लागल्या. म्हणून या रासलीलेलं नाव पडलं मदन मान मर्दन लीला. मदन म्हणजे कामदेव, मान म्हणजे अभिमान आणि मर्दन म्हणजे घालवणं. मदनाचा अभिमान घालवणारी लीला याला म्हणतात का रासलीला. अशी त्या ठिकाणी रास आहे, मदन मान मर्दन लीला असा असणारा त्या ठिकाणी कन्हैया. या गोपी सामान्य नाहीत, वेदातल्या श्रुती आहेत. या गोपी म्हणजे ऋषीमुनी आहेत. या गोपी म्हणजे त्या ठिकाणी अनेक साधुसंत त्या ठिकाणी तपश्चर्या करून गोपींच्या रूपात प्रत्यक्ष प्रगट झाले. त्या गोपी भगवंताच्या अवतीभोवती त्या ठिकाणी नाचू लागल्या. नाचता नाचता गोपींच्या अंतकरणामध्ये एक विलक्षण भाव तयार झाला. ते म्हणले बघा सगळ्या जगातल्या स्त्रियांपेक्षा आपण केवढ्या श्रेष्ठ आहोत. भगवान आपल्याबरोबर नाचतोय, मध्ये सर्वांच्या उभा आहे. देवाला हे सहन होत नाही. तिथे अस्तित्व आलं आणि दुसऱ्याचा विचार त्या ठिकाणी करू लागल्या. मानवती झाल्या गोपी. देवाला त्या ठिकाणी तो अभिमान सहन होत नाही, विकल्प सुद्धा सहन होत नाही देवाला. दोन गोष्टी त्या ठिकाणी जमत नाहीत. मग भगवान विचार करतात आता थांबायचं नाही, आता गेलं पाहिजे लवकर. म्हणून भगवंताने एका गोपीला आपल्या बरोबर घेतलं जी रासेश्वरी आहे, महाभाव स्वरूप आहे. तिच्या पोटात काही काही विकल्प होत नाही, तिला बरोबर घेतलं आणि भगवान गुप्त झाले. सगळ्या गोपिकांबरोबर त्या ठिकाणी क्रीडा करत असणारा भगवान एकाएकी दिसेन असा झाला आणि गोपिकांनी पाहायला सुरुवात केलं. अरे देव दिसत नाही, कुठे गेला असेल, कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला, म्हणून गोपिका रडू लागल्या. कासावीस होऊन भगवंताला हक्का मारू लागल्या. गोपिकांना झाला विरह. आधी होता पूर्वानुराग, भगवान भेटला झालं मिलन, मिलनानुराग.
आता विरहा मध्ये भगवंताच्या दडगिन रडू लागले. कन्हैयाला हका मारला, कान्हैया हे जग जेठी कुठे आम्हाला सोडून गेलास रे. कान्हैया रे जग गोपिकांना दुःख झालं, रडू लागल्या, भगवंताला शोधू लागल्या. कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा, काय मोकलेले वनी सावजांनी वेढिले. व्याकुळून भगवंताला हाका मारू लागल्या. भगवान भेटला आणि निघून गेला. गोपिकांना दुःख झालं, रडू लागल्या, भगवंताला शोधू लागल्या. कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा, काय मोकलेले वनी सावजांनी वेढिले. व्याकुळून भगवंताला हाका मारू लागल्या आणि भगवंताला शोधू लागल्या, त्याचा माग लावू लागल्या. पौर्णिमेची रात्र होती ना, त्याच्या पावलांच्या ठशाला पाहून चालू लागल्या. दोघांचे पावलं दिसत होते, एक भगवंताचे आणि अजून एका गोपीचे. विचार करतात, अरे ती महाभाव स्वरूपा होती ना, तीच त्याच्याबरोबर त्या ठिकाणी असणार, तिला घेऊन गेला. दूरपर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्यांना असं जाणवलं की भगवंतानं त्या ठिकाणी इथे आपल्या पायाच्या टाचा उंच केलेल्या आहेत. चवड्यांवर भगवान त्या ठिकाणी उभे राहिले. झाडाजवळ त्या ठिकाणी उभे होते. वेलीला त्या ठिकाणी फुलं आले होते. त्या वेलीचे फुलं भगवंतानं तोडले आणि ते त्या ठिकाणी त्या गोपीच्या वेणीमध्ये भगवान गुंफत होतात. ती गोपी भगवती राधाराणी तिच्या वेणीत त्या ठिकाणी इथं बसून भगवंतानं फुलं गुंफले हे त्या गोपीनं कळालं. आणि मग त्या ठिकाणी विचार करू लागल्या, ती गोपी सुद्धा इथेच कुठेतरी असेल, भगवान इथेच कुठे आहेत पाहू लागल्या. काय झालं होतं माहिती आहे? जिला बरोबर घेऊन गेले होते ना, ती त्या ठिकाणी भगवंताला म्हणत होती की देवा आता फार वेळ आपण चाललो नाही का, मी फार थकले रे, मला थोडं खांद्यावर घेतोस का. तिला पण त्या ठिकाणी मान प्राप्त झाला. ती म्हटली बघा सगळ्या गोपींना सोडलं आणि मला एकटीला घेऊन आले. मग वास्तविक पाहता तिला हे कधीच होत नाही. पण का झालं, ह्या त्या गोपिकांवर कृपा करायची होती ना, सगळ्या जगावर कृपा करायचंच काम करते महाराज, ती करुणामयी आहे. म्हणून तिच्यावर त्या ठिकाणी अशा पद्धतीने अभिमानाचा आरोप करायचं काही काम नाही. पण ती लीला करती आहे, ती सुद्धा लीलाकारी आहे. भगवंतानं त्या ठिकाणी ठरवलं, हिच्या मनात असं आलं ना, मग तिला खांद्यावर घ्यायला तयार झाले. चालायला तुला फार त्रास होतो ना, म्हणून तिला घेतलं महाराज, खांद्यावर घेऊ लागले. खांद्यापर्यंत नेले भगवान गुप्त झाले. एवढ्या उंचीवर जाऊन रपकन खाली पडली.
परमार्थात कधी कधी असं होतं ना महाराज, माणूस फार उंच जातो परमार्थ करता करता, आणि तिथे जाऊन जर त्या ठिकाणी दगडावर दगड रचायला लागला, कळतं ना तुम्हाला, की मग त्यानं आत्तापर्यंत केलेली साधना सगळी निघून जाते आणि एवढ्यावरून खाली पडावं लागतं. असं त्या ठिकाणी घडलं. भगवान निघून गेले, ती रडू लागली, कासावीस होऊ लागली, ती भगवंताची वाट पाहत होती. इतक्यात या गोपी तिथे त्या ठिकाणी जायला निघाल्या. पण जाताना त्यांची अवस्था कशी होती माहिती आहे? या सगळ्या गोपी त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करत होत्या आणि चिंतने चिंतने तद्रुपता या नयाने या गोपींनाच त्या ठिकाणी कृष्णभाव प्राप्त झाला होता. सगळ्या गोपी कृष्णमय झाल्या होत्या आणि कृष्णासारखंच त्या ठिकाणी वागू लागल्या होत्या. कसं माहिती आहे? एका गोपीनं दुसऱ्या गोपीला पकडलं आणि पकडून त्या ठिकाणी महाराज तिचं अशा पद्धतीने स्तनपान करू लागली. म्हणे ही पुतना आहे, मी कृष्ण आहे, मारूनच टाकतो म्हणे तुला. पुतणीला त्या ठिकाणी म्हणू लागली. एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणते, एका गोपीनं त्या ठिकाणी महाराज आपली ओढणी अशी उंच आकाशात धरली आणि सर्वांना म्हटली चला मी कृष्ण आहे, मी गोवर्धन धारण केलंय, माझ्या आश्रयाला या. गोपी म्हणते तिची अवस्था तशीच आहे. एका गोपीनं त्या ठिकाणी महाराज दुसऱ्या गोपीला पकडलं, तिच्या डोक्यावर पाय दिला, ती म्हणे चल कालिया आमच्या इथे राहायचं नाही वृंदावनात, चालता हो. दुसऱ्या गोपीला म्हणते आहे. ही गोपिकांना कृष्ण चिंतनानं प्राप्त झालेली अवस्था, भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळ झालेल्या गोपी त्यांच्या चित्तात ही अवस्था आहे. रोज मी तुमच्या समोर सांगतोय इतक्या वाजता थांबेन इतक्या वाजता थांबेन, पण आज मात्र सांगणार नाही मी किती वाजता थांबेन, कारण मला माहिती आहे किती वाजणार आहेत ते. पण तुम्हाला सांगितलं तर मग तुम्ही माझ्याकडे असं पाहायला सुरुवात कराल, म्हणून काही सांगत नाही, फक्त ऐकत राहा. उद्या संध्याकाळी परत तुम्हाला इथं सांगायला येणार नाही, ऐकायचं असलं तर सोनं द्या मग ऐकायला भेटेल. चला, गोपिकांना ही अवस्था प्राप्त झाली. यानंतर काय झालं माहिती आहे? एका गोपीनं त्या ठिकाणी दुसऱ्या गोपीला जवळ बोलावलं, तिच्या गळ्यामध्ये हात घातला, उभी राहिली महाराज देवडा चरण, म्हणते मी कृष्ण आहे आणि माझी राधा आहे. दोघी गोपीच आहेत पण एक झाली कृष्ण आणि दुसरी झाली राधा, मी आता तुमच्यावर रास करणार आहे, म्हणून रास करायला सुरुवात केली. असा भाव भक्तांच्याही अंतकरणामध्ये तयार होतो, कृष्ण भावना. ही कृष्ण भावना तयार होणं फार महत्त्वाचं आहे. अशा विभोर झालेल्या गोपी शोधत शोधत निघाल्या होत्या आणि इतक्यात त्यांना त्या ठिकाणी ती रडणारी गोपी सापडली एकटीच. तिची अवस्था पाहिली, तिने या गोपिकांना पाहिलं आणि त्यांच्यावर बोलू लागली महाराज. ती गोपी ती भगवंताशी आधी बोलत होती, जीवाची या जीवा प्रेमभावाची या भावा, तुझं वाचूनी केशवा अनुन आवडे, जीवे अनुसरले. आता गोपिकांना म्हणते अजूनही का नाही, वेगळी आणावा तोच आहे प्राणू माझा, तो माझा प्राण आहे, त्याला लवकर घेऊन या. सौभाग्य सुंदरू लावण्य अगरू बापर कुमादेवरू श्री विठ्ठलू, त्याला त्या ठिकाणी घेऊन या. असं त्या ठिकाणी गोपी बोलू लागली. मग मात्र त्या ठिकाणी सगळ्या गोपीनं तिच्या अंतकरणाची स्थिती कळाली. रडते आहे आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी म्हणते आहे, हे मनवेडे रमतची नाही, मनवेडे रमतची नाही, मनवेडे रमतची नाही, मनवेडे रमतची नाही. कृष्ण भेट बाबाई मत, कृष्ण भेट बाबाई मन में रमत चिनाई, मन में रमत चिनाई, मन में रमत चिनाई, मन वेड़े माझा कृष्ण भेट बाबाई, माझा कृष्ण भेट बाबाई, मनवेडे रमतची नाही, मनवेडे रमतची नाही, मनवेड रमत नाही, माझा कृष्ण भेट बाबाई. केव्हा भगवान भेटेल असं त्या ठिकाणी वाटतंय. हा नाथ रमण प्रष्ट क्वासी क्वासी महाभुज, दास्यस्ते कृपया नाम मे सखे दर्शय. हे सख्यांनो, तो भगवान केव्हा भेटेल अशी अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाली. जशी भगवती सीतेला प्राप्त झाली होती ना अशकवनात,
हनुमंतराय गेले म्हणू लागले, हे सांगवा मारुती कधी भेटेन रघुपती, सांगवा मारुती कधी भेटेन रघुपती। अशी अवस्था गोपिकांची झाली, केव्हा भेटेल भगवान, अशी अवस्था झाल्याशिवाय भगवान भेटत नसतो हे लक्षात ठेवा। उगीच कसं काय भेटेल गोपिका रडत होत्या, आणि मग मात्र त्या ठिकाणी ज्याचे आवडी संसार तेजीला, त्याने का बोला धरला गे माय, ज्याच्याकरता संसार जाळला तो का बरं रसून बसला असं वाटू लागलं। आणि सगळ्या गोपिकांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन विचार केला की आता इथे थांबायचं नाही, पुन्हा यमुनेच्या काठावर जावं। त्यांची अवस्था सांगतात, तन मनस्का तदास्लापा तद विचेष्टा तदात्मिका तद्गुणानेव गायंतो नात्मागाराणि सस्मरू। भगवंताचं स्मरण करत करत तन मनस्का तदास्लापा तद विचेष्टा, त्याच्यासारख्या चेष्टा त्या ठिकाणी करत आहेत, या सगळ्या गोष्टी करत करत तदात्मिका तद्गुणानेव गायंतो, त्याच्या गुणांचं गायन करू लागल्या। आणि मग मात्र त्या ठिकाणी भगवंताच्या स्मरणामध्ये विभोर झालेल्या गोपिका भगवंताला शोधत शोधत त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर पुन्हा एकदा आल्या। भागवतात त्याचं वर्णन त्या ठिकाणी करून सांगितलं, महाराज या गोपिका यमुनेच्या काठावर येऊन भगवंताची वाट पाहत आहेत, पुन्हा पुलीन मागत्य पुन्हा त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर येऊन कालिंद्या कृष्ण भावना, कृष्ण भावनेमध्ये त्या ठिकाणी कालिंदीच्या काठावर विभोर झाल्या। आणि समवेता जगुकृष्ण तदा आगमन कांक्षिता, भगवंताच्या आगमनाची अपेक्षा अंतकरणात ठेवून भगवंताला हका मारू लागल्या, व्याकुळ होऊन त्या ठिकाणी, महाराज आपणही त्या ठिकाणी हका मारूया। हे दिलदार यार प्यारे गलियो में मेरे आजा, दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा। दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा, दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा।
मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा। अरे जी मोरी खियन आगे रहियो, नाथ मोरी अखियन आगे रहियो, गोविंद मोरी अखियन आगे रहियो, नाथ मोरी अखियन आगे रहियो, हरि जी मोरी अखियन आगे रहियो, नाथ मोरी अखियन आगे रहियो, गोविंद मोरी अखियन आगे। आपण नाही बोलो तो देवाला, पण असं नाही बोलवत महाराज, अर्थस्वरात भगवंताला बोलवावं। महाराज सांगतात माझ्या विठोबाचे नाम आट्टा हसे उच्चारा, बेंबीला रग लागेल असं आरडावं आणि भगवंताला आट्टा हसानं हक्का माराव्यात, देवा धाव, मग भगवंत अडगिणी प्रगट होत असतो। गोपिकासुद्धा कासावीस होऊन भगवंताचविषयी गीत गाऊ लागल्या, देवाला हक्का मारू लागल्या। जे गोपिकांनी गायलेलं गीत आहे ना, त्या गीताचं नाव आहे गोपीगीत। हे गोपीगीत अतिशय सुंदर आहे, भागवतामध्ये आलेलं। ते गोपीगीत त्या ठिकाणी आपण सर्वजण आता म्हणणार आहोत। सर्वांनी त्या ठिकाणी ज्याला म्हणता येत असेल त्यांना आमच्याबरोबर म्हणावं, ज्याला म्हणता येत नसेल त्यांना त्या ठिकाणी आमच्याबरोबर त्या ठिकाणी फक्त त्याच्यात प्रवेश करावा, कानानं तरी निदान ऐकावं, लक्षपूर्वक ऐका। हरी गोप्य उचू जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वजत्रही दैत दृश्यता दिक्षुतावका स्वैधृता सव त्वां विचिन्वते शरदुदाशये साधु जात सरसि जोदर श्रीमुषादृशा सुरथनाथ ते शुलक दासिका वरद निघनतो नेह किं वध विषजनाप्यया व्यालराक्षसा वर्ष मारुता वैद्युतानलात् वृषमयात्मजात् विश्वतो भयात् वृषभदेवयं रक्षिता मुहु न खलु गोपिका नन्दनो भवान् अखिल देहिनामन्तरात्मदो विखन सार्थितो विश्वगुप्तये सखौ देवा सात्वतां कुले विरचिता भयं वृष्णिधूर्यते चरणमीयुषा संस्कृतेर्भया करसरोरुहं कान्तकामदं शिरसि धेहिन श्रीकरग्रहं व्रज जनार्दिहं वीरयोषिता निज जनस्मय ध्वंसनस्मित भज सखे भवत् किंकरी स्मनो जलरुहाननं चारुदर्शय प्रणत देहिनां पापकर्षणं तृणचरानुगं श्रीनिकेतनं फणिफनार्पितं ते पदाम्बुजं कृणुकुचेषुन कृन्दिरक्षयं मधुरया गिरा वनभुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करेक्षणम् परिरिमा वीरमुह्यते रधरसिधुना प्याययस्वना तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना प्रहसितं प्रिया प्रेमवीक्षणं विहरणं च ते ध्यानमङ्गलं प्रहसि संविदो यारदस्पृशा कुहकनो मन शोभयन्ति हि
चलसियत व्रजा चारयन् पशुं नलिन सुंदरं नाथ ते पदं शिरतृणाङ्कुरे सीदतीतिना कलिलताम्बना कान्तगच्छति दिनपरीक्षये नीलकुन्तले वनरुहाननं विव्रदावृतं घनरजस्वलं दर्शयन् मुहो प्रणतकामदं पद्मजार्चितं धरणिमण्डनं ध्येयवापदी चरणपङ्कजं शन्तमं च ते रमणनस्तनेश्वरपयाधिहन् सुरतवर्धनं शोकनाशनं स्वरितवेणुना सुश्रुचुम्बितम् इतररागवे स्मारणं नृणां वितरवीरनास्ते धरामृतम् अटसि यद्भवान्वन्निकाननं त्रुटिर्युगायते त्वामपश्यतां कुटिलकुन्तलं श्रीमुखं च ते जड उदीक्षतां लक्ष्मकृदृशां पतिसुतान्वय भातृबान्धवाम् अतिविलङ्घ्यते त्यच्युतागतां यतिविदस्तवोत् गीतमोहिता कितवयोषिता कस्ते जैनिशीरहसि संविदं रक्षयोदयं प्रहसिताननं प्रेमवीक्षणं गोदरस्त्रियो वीक्षधामते मुहुरति स्पृहा मुह्यते मद व्रजवनौकसां व्यक्तिरङ्गते भजनहल्लं विश्वमङ्गलम् त्यजमानाक्षणस्पृहात्मनां स्वजनहृद्रुजां यन्निसूदनम् यत्ते सुजातचरणाम्बुरुहंस्तनेषु भीताशने प्रियदधिमहि कर्कशेषु ते नाटवी मटसि तद्व्यथ तेन किं स्वित् कुरुपादिभिर्भ्रमति धीरभवदायुषां नः गोपीकन्या अशा पद्धतीनं गोपीगीत गायलेलं आहे. महाराज 19 श्लोक आहेत याच्यामध्ये असणारं हे त्या ठिकाणी गोपीगीत आहे. गोपिकांनी हृदयातला भाव भगवंताच्या समोर प्रकट केला. गोपिकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. या अश्रुधारांमधून त्या ठिकाणी महाराज गोपिकांच्या अंतकरणातला अहंकार गळून गेला. आपल्याकडून जर अपराध घडला ना तर त्या अपराधाची आपल्याला जाणीव झाल्यानंतर पश्चाताप जेव्हा होतो आणि पश्चातापाचे अश्रू ज्या वेळेला वाहू लागतात ना तेव्हा आपण केलेलं त्या ठिकाणी कर्म त्याच्यातून वाहून जातं. महाराज गोपिकांचा अभिमान त्यांच्या नेत्रातल्या अश्रूंमधून त्या ठिकाणी वाहून गेला आणि भगवंताला ते कळालं. श्री शुकदेवजी महाराज वर्णन करून सांगतात, इति गोप्य प्रगायंत प्रलपंतश्च चित्रधा रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. कृष्णाच्या दर्शनाची लालसा पोटात ठेवून गोपिका रडत होत्या. आणि कशा रडत होत्या? त्याचे संसार वासना संसाराची वासना अंतकरणातून टाकली आणि भगवत दर्शनाची वासना धारण करून रडत होत्या. म्हणून भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले. काय झालं माहिती आहे? मग तासाम आविर्भूत शौरी स्मयमान मुखांबुजः पीतांबर धरसृग्वी साक्षाण मन्मथ मन्मथ तासाम आविर्भूत शौरी. त्यांच्यामध्ये भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. प्रत्यक्ष प्रगट झालं. स्मयमान मुखांबुजः स्मितहास्य करत त्या ठिकाणी उभा आहे. आणि असा असणारा त्या ठिकाणी परमात्मा पीतांबर धरसृग्वी पीतांबर धारण करून आला आणि साक्षाण मन्मथ 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 शब्दाचा अर्थ होतो कामदेव. आणि कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा कामदेवाला सुद्धा त्या ठिकाणी मोहित करणारा भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. गोपिकांनी त्याला पाहिलं, अतिशय आनंद झाला. रडणाऱ्या वाट पाहणाऱ्या गोपिका भगवंताला पाहून विभोर झाल्या आणि भगवंताच्या समोर आल्या. गोपीगीत गायलं होतं ना गोपीगीत. आपण जसं वारकरी संप्रदायामध्ये रोज नित्यनियमानं हरिपाठ म्हणतो ना तसं व्रजवासी लोक रोज नित्यनियमानं गोपीगीत म्हणतात. गोपीगीत हे गोपीगीत आता फक्त आपण म्हटलो त्यातला भाव प्रगट करणे इतका वेळ माझ्याकडे शिल्लक नाही. म्हणून त्या ठिकाणी महाराज ह्याच्यातला भाव कधीतरी ऐकला पाहिजे. आमचा असा मनोदय आहे
कधीतरी त्या ठिकाणी फक्त दशमस्कंधावरची कथा करायची. त्याहीपेक्षा दशमस्कंधा अंतर्गत असणारे पाच अध्याय रासपंचाध्यायी, फक्त रासपंचाध्यायावर 7 दिवस कथा करावी. त्याच्यापेक्षाही रासपंचाध्यायीमध्ये असणारं त्या ठिकाणी महाराज गोपीगीत, या गोपीगीतावर 7 दिवस कथा करावी. फार सुंदर आहे गोपीगीत, त्यातला भाव तो असा नाही सहज असा जिकडत. हे गोपीगीत म्हणजे भगवंत हा या भागवतामध्ये असणारा मुख्य प्राण आहे गोपीगीत. कधीतरी निवांत वेळ जर मिळाला तर भागवत आपल्या घरामध्ये घेऊन या. श्रीमद भागवत गीता प्रेस गोरखपूर त्यांचं त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. 2 भागांमध्ये आहे. फार तर फार त्याची आता 350 रुपये 400 रुपये किंमत असेल, 400 रुपये एवढी त्याची छोटीशी किंमत आहे. ते जर घरात आणलं आणि वेळ मिळेल असं वाचायला सुरुवात केली तर फार काही आत्मसात करता येईल. बारकाईनं गोपीगीत वाचावं, गोपींच्या अंतकरणातला भाव कळेल. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले. गोपी त्याच्या दिशेनं त्या ठिकाणी धावू लागल्या, पुढे सरसावल्या. कोणी त्याच्या चरणांना मिठी घातली, देवा कसा सोडून गेला तास रे. कोणी त्याचा हात आपल्या हातात घेतला, कोणी त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभं राहिलं, कोणी त्याच्याकडे पाहतच राहिलं, कोणी आबोला धारण केला. काही मानवती झाल्या. परमार्थामध्ये मान चालतो पण अभिमान चालत नाही. मान म्हणजे काय? मान म्हणजे रुसणे. परमार्थात रुसलेलं चालतं, देवावर रुसतात ना साधू संत. गोपिका रुसत होत्या, काही रुसल्या होत्या, रागानं बघत होत्या. एका गोपीनं त्या ठिकाणी आपली ओढणी जमिनीवरती अंथरवली, सांगितलं का नाही या याच्यावर बैस. भगवान तिथे बसला. गोपिकांनी गरडा घातला. एका गोपीनं भगवंतानं चावलेलं पान, ते पान त्या ठिकाणी घेतलं, स्वतः खायला सुरुवात केली. भागवतातलं वर्णन आहे. याच्याकडे पाहत असताना लोक त्या ठिकाणी विचित्र दृष्टीने पाहतात. का? आपल्याकडे आपली दृष्टी आहे. प्रत्येक मनुष्य स्वतःच्या दृष्टीने पाहतो. त्याला साधू संतांची दृष्टी, गोपिकांची दृष्टी असावी लागेल. आपल्या दृष्टीमध्ये जर संसार काम भरलेला आहे मग आपल्याला कामच दिसणार त्याच्यात. त्याच्यात पवित्रता कशी दिसेल? आपण त्याच्या चरित्रावर त्या ठिकाणी ताश्चर्य मारायला सुरुवात करतो. त्याच्यात काही त्या ठिकाणी वाईट भाव, विलक्षण त्या ठिकाणी संसार भाव नव्हता. तिथं तर प्रेम भाव आहे, प्रेम भाव. पण प्रेमानंच भगवान त्यांच्यावर अंगसंग करत होता. गोपिका भगवंताला त्या ठिकाणी पाहून विभोर झाल्या आणि गोपिका भगवंताला विचारू लागल्या, देवा 2-3 प्रकारचे लोक जगात असतात रे. काही लोक असे असतात जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावरच प्रेम करतात, जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावरच प्रेम करतात. काही लोक असे असतात जे प्रेम करत नाहीत त्यांच्यावरही प्रेम करतात. आणि काही लोक असे असतात जे कोणावरच प्रेम करत नाहीत. असे पण लोक आहेत ना, कोणावर त्यांना काय घेणं देणं नाही जगाचं, ते स्वतःच्या मस्तीत मस्त आहेत. त्याच्यामध्ये 2-4 प्रकार आहेत. काही आत्माराम स्वरूपात आहेत, काही आप्त काम आहेत, काही अकृतज्ञ आहेत आणि काही गुरुद्रोही आहेत. असे त्याच्यातही 4 प्रकार आहेत. मग देवा तू कोणत्या प्रकारात मोडतोस? प्रेम करणाऱ्यावर प्रेम करणारा, सर्वांवर प्रेम करणारा, का कोणावरच प्रेम न करणारा? तू कसा आहेस? भगवान म्हटलं, खरं सांगू, मी तर सर्वांचा सुहृद आहे, सर्वांचा आत्मा आहे. मी आप्त काम नाही. आप्त काम म्हणजे त्या ठिकाणी बस आपलं काम पूर्ण झालं, स्वतःच्या मस्तीत मस्त, काय घेणं देणं नाही. काही त्या ठिकाणी असतात आत्माराम, ज्यांना आत्माराम स्वरूपाची प्राप्ती झाली, काही घेणं देणं नाही कोणाचं, स्वतःच्या मस्तीत मस्त आहेत. काही अकृतज्ञ, अकृतज्ञ म्हणजे काय माहिती आहे? केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा, त्याला म्हणतात अकृतज्ञ. काही कृतज्ञ असतात आणि काही अकृतज्ञ असतात. असे अकृतज्ञ त्यांना जगाचं काही घेणं देणं नाही. आणि काही असतात गुरुद्रोही. गुरुद्रोही म्हणजे काय माहिती आहे? ज्यानं आपल्यावर उपकार केला त्याचा उपकार तर लक्षात ठेवायचा नाहीच नाही, पण त्याच्यावर अपकार करायचा. असे काही लोक समाजात असतात, त्यांना गुरुद्रोही म्हणतात. भागवतातलं वर्णन सांगतोय बरं, माझ्या मनातला एकही शब्द सांगत नाही. असे 4 लोक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याच्यातला तू कोणता आहेस? भगवान म्हटले, मी याच्यातला कोणताच नाही. का बरं? तुम्ही म्हणता त्या आरोपात मी बसतच नाही. म्हणजे का बरं? तू जर कोणताच नाहीस मग आम्हाला सोडून निघून का गेलास? का बरं अंतर्धान झालास? भगवान म्हटले, कोण म्हणतं मी अंतर्धान झालो? अरे इथेच होतं तुमच्याजवळ, गुप्त झालोच नाही. म्हणे आम्हाला का बरं दिसत नव्हता? म्हणे दिसत नव्हतो, तुमच्याकडे पाहतच होतो. आणि काय पाहत होतो माहिती आहे? मी पाहत होतो तुम्ही माझ्याकरिता कशा रडता, तुम्ही माझ्याकरिता कशा व्याकुळ होता, तुम्ही माझ्याकरिता कशा कासावीस होता. देव आपल्याकडे पाहतो आहे, आता सध्या पण पाहतो आहे, लक्षपूर्वक आहे का? तुम्ही माझ्याकरिता किती कासावीस होता हे मी पाहत होतो. खरं सांगू म्हटले, देवानं अंतकरण सांगायला सुरुवात केली. मला कोण आवडतं माहिती आहे? अरे संसाराची वासना टाकून माझ्याकरिता रडणारी माणसं मला फार आवडतात, फार प्रिय आहेत माझ्याकरिता रडणारी माणसं.
लोक रडतात ना देवाच्या समोर जाऊन. कोणीतरी आम्हाला एक SMS केलं, त्याच्यात असं लिहिलं, देवाला त्या ठिकाणी उद्देशून बोलतं, देवा कसे लोक जन्माला घातले रे, अरे तुझ्या दारात बसून त्या ठिकाणी रडतात पण तुझ्याकरता रडत नाही दुसऱ्याकरता रडतात. असे लोक जगात आहेत, देवाच्या दारात बसून रडतात पण देवाकरता कोणी रडत नाही दुसऱ्याकरता संसाराकरता रडतात. अशी अवस्था आहे. माझ्याकरिता रडणारं जगात कोणी नाही. माझ्याकरिता त्याकडून रडणारे मला फार प्रिय आहेत. गोपिकांनी भगवंताचा शब्द ऐकला आणि गोपिका भगवंताकडे पाहून त्या ठिकाणी बोलू लागल्या, कन्हैया तुला रडलेलं आवडतं, तुझ्याकरिता कसावीत झालेलं आवडतं, मग एक काम कर, निघून जा आमच्या समोरून, क्षणभरही थांबू नकोस, जा. देवानं तोंडातच बोट घातलं, म्हणे अरे इतक्या वेळ तर त्या ठिकाणी अख्खं गोपिकीत म्हणत होत्या, माझ्याकरिता कासावीस होत्या, रडत होत्या, आणि आता त्या ठिकाणी मला जा म्हणता, कसं काय जा म्हणता. मग गोपिका बोलू लागल्या, अरे तू जर आमच्या समोर असशील तर त्या ठिकाणी आम्हाला रडता येणार नाही देवा, मग तू आमच्यापासून दूर गेला तरच तुझ्याकरिता रडता येईल, म्हणून जाऊ दे. तुला जर आमच्यापासून सुख होणार असेल, आमच्या रडण्यानं जर तुला समाधान प्राप्त होणार असेल कन्हैया, तर ऐक, आम्ही तुझ्याकरिता जन्मभर रडायला तयार आहोत, कधीच आमच्यासमोर येऊ नको, जन्मभर आमच्यासमोर येऊ नको, जा निघून जा. ही गोपिकांची समर्थ रती, तीन प्रकारच्या रती आहेत. साधारणी रती, आपल्या सुखाकरिता समोरच्यावर प्रेम करणं. लोक प्रेम करतात ना स्वतःच्या सुखाकरिता दुसऱ्यावर प्रेम करतात. काही लोक असे असतात साधारणी रती, सामंजस्य रती, दोघांच्या सुखाकरिता एकमेकावर प्रेम करतात, तोही सुखी असावा आणि मी पण सुखी असा. पण तिसरा वर्ग असा आहे जो फक्त समोरच्याच्या सुखाकरिता समोरच्यावर प्रेम करतो. गोपिका फक्त देवाच्या सुखाकरिता देवावर प्रेम करतायत. आमचा देव सुखी असला पाहिजे, देवा तू आनंदी असला पाहिजेस, तू सुखी असला पाहिजेस. मग ऐक कन्हैया, आमच्या रडण्यानं, आमच्या व्याकुळ होण्यानं, आमच्या कासावीस होण्यानं जर तू सुखी होणार असेल तर तू निघून जा. हे निघून जा शब्द ऐकल्याबरोबर कन्हैया त्या ठिकाणी गोपिकांकडे पाहून बोलू लागला, हात जोडून, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे माझा भगवान. या भगवंतानं गोपिकांच्या समोर दोन गुडघे टेकवले आणि हात जोडून गोपिकांच्या मुखारविंदाकडे पाहून बोलू लागला, गोपिकांनो सगळं काही म्हणा पण तुम्हाला सोडून जाण्याचं मला सांगू नका. मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही, मी अखंड तुमच्या बरोबरच त्या ठिकाणी राहीन, मला जा म्हणू नका. म्हणे का? अरे उलट मी तुमची सेवा केली पाहिजे. मी अपेक्षा करतो की देवतांचं दिव्य शरीर मला प्राप्त व्हावं, देवतांसारखं दिव्य आयुष्य मला मिळावं आणि ते आयुष्य प्राप्त करून मी सदैव तुमची सेवा करत राहावं, तरीसुद्धा मला तुमच्या ऋणातून उतराही होता यायचं नाही. का? त्याचं कारण असं आहे, संसाराच्या ज्या नाजूक नाजूक बेड्या आहेत ना, त्या बेड्या मोठ्या मोठ्या लोकांना सोडता आले नाहीत. जपी तपी संन्यासी ज्ञानी योगी महंत या सर्वांना त्या ठिकाणी संसार सुटत नाही महाराज. त्या अतिशय नाजूक असणाऱ्या संसाराच्या बेड्या तुम्ही माझ्याकरिता सोडलात आणि सगळ्या संसाराला लात मारून संसाराची दानादीन करून माझ्यासमोर तुम्ही उभे आहात. मागे पाहायची तुमची बिलकुल तयारी नाही, माझ्याच करिता त्या ठिकाणी उभे आहात. मला तुमच्याशिवाय जगात कोणीच नाही. खरं सांगू, भगवान बोलू लागले, लक्ष्मी माझी पत्नी ती मला प्रिय नाही, बलराम माझा भाऊ मला प्रिय नाही, भगवान शंकर माझा आत्मा मला प्रिय नाही, मग मला तुम्ही प्रिय आहात. तुमच्याशिवाय या जगात मला दुसरं कोणीच नाही, मला जा म्हणू नका. आणि मग गोपिका भगवंताच्या समोर उभ्या राहिल्या. भगवान उठून उभे राहिले आणि गोपिकांना म्हणू लागले, मी तुमच्याबरोबर रास करणार आहे. आता सामान्य रास नाही, आधी झाली ती रास आणि आता होणार आहे महारास. माणसाचं जीवन हे रास करण्याकरिताच मिळालंय. जर तुम्ही खरंच ऐकत असाल तर हे ऐका मायबाप, गरज आहे. का सांगतोय? त्याच्यात प्रवेश केला पाहिजे. रासक्रीडा होणं म्हणजे त्या ठिकाणी पूर्णत्वाची प्राप्ती होणं. रासक्रीडा म्हणजे त्या ठिकाणी जीवनामध्ये विलक्षण दिव्य स्वरूप प्राप्त होणं. तिथे जीवपणा संपून जातो महाराज, दिव्यता प्राप्त होते. जेवायला हा दिवा त्या ठिकाणी विजतो ना, तो विजत असताना असा त्या ठिकाणी विजत नाही सहजासहजी, मग तो आधी भडकतो आणि मग विजतो, भडकतो. तसं त्या ठिकाणी गोपी होणं, संसार त्या ठिकाणी त्या टाकणं म्हणजे भडकणं आणि भडकून त्या ठिकाणी मग परमात्म्यात विलीन होऊन जाणं, अशी अवस्था. म्हणून गोपिकांचं म्हणणं ऐकून भगवानही विभोर झाले आणि गोपिकांच्या समोर त्या ठिकाणी विनवणी करू लागले. आधी गोपिका विनवणी करत होत्या, आता भगवान विनवणी करतात. आता मी तुमच्यावर महाराज करणार आहे,
भगवान सर्वांच्या समोर उभे आहेत. पण ऐका, आधी एकटेच उभे होते, एका सगळ्या गोपी भगवंताकडे पाहत होत्या. पण आता असं झालं, देवानं त्या ठिकाणी अनेक रूप धारण केले. एक गवळ आणि एक गोपाळ धरुणी नाचती रास मंडळ, आता अनेक रूप भगवंतानं धारण केले आणि प्रत्येक गोपीच्या समोर उभा राहून भगवान आता नाचू लागला. गोपिकांनी त्या ठिकाणी पदर समोर केले आणि पुन्हा भगवंताला म्हणू लागले, महाराज कान्हा रे थोडासा प्यार दे चुनो मे मीठा के तार दे. कान्हा रे थोडासा प्यार दे चरणों में बैठा के तार दे. ओ गोरी घूंघट उगार दे प्रेम की भिक्षा चोली में डाल दे. ओ गोरी घूंघट उधार दे प्रेम की भिक्षा चोली में डाल दे. प्रेम गली में आके गुजरिया भूल गई रे घर की नगरिया. प्रेम गली में आके गुजरिया भूल गई रे घर की नगरिया. जब तक था तन मन जीवन तब तक हे अर्पण प्यार सवरिया. जब तक था तन मन जीवन तब तक हे अर्पण प्यार सवरिया. अरे पाया था तूने रंग ऐसा डाला बंधन में बांध गया बांधने वाला. पाया था तूने रंग ऐसा डाले हो बंधन में बांध गया बांधने वाला. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के तार दे. वो गोरी घूंघट उगार ले प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. प्रेम गली में आके गुजरिया भूल गई रे घर के डगरिया. प्रेम गली में आके गुजरिया भूल गई रे घर की डगरिया. अरे पाया था तूने रंग ऐसा डाला बंधन में बांध गया बांधने वाला. पाया था तूने रंग ऐसा डाला बंधन में बांध गया बांधने वाला. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के तार दे. वो गोरी घूंघट उगार ले प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. ओ गोरी प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे पूर्णिमेचा राती यमुनेचा काठी गोकुळ अवतरले रे. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैजन थर थरले. पूर्णिमेचा राती व यमुनेचा काठी काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा नव्या नवतीचा शृंगार केला आता आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला. किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला.
असा रंग लाग खेलनारा दमला टिपरी वर टिपरी पड़े रे लपन छपन गिरधारी मारी तो पिचकार रंगाची पड़ती सड़े खेलासा रंगला हो खेलना दंगला टिपरी वर टिपरी लपन छपन गिरधारी मारी तो पिचकारी रंगाची पड़ती सड़े फिर धरती दिशा धुंध धाली निशा फिर धरती दिशा धुंध धाली निशा रस रंगाचा रस रंगाचा घरात ना आला अत आनंदी आनंददा भगवंतान महारास केलेली आहे महारास रास आणि महारास ह्याच्यात फरक आहे रासलीलेमध्ये भगवान एकटाच आहे उभा आणि सगळ्या गोपिका अवती भोवती नाचतायत आणि महारास त्याला म्हणावं ज्याच्यामध्ये भगवंतानं दोन गोपींच्या मध्ये एक रूप धारण करून उभं राहायचं ठरवलं असा असणारा भगवान गोपिकांना आनंद देतोय महाराज प्रत्येक गोपीबरोबर भगवान त्या ठिकाणी नाचतोय आणि दिव्य त्या ठिकाणी आनंद गोपिकांना प्राप्त होतोय सहा महिन्यांची रात्र केली होती आणि भगवान त्या ठिकाणी गोपिकांना आनंद देत होते अशी सुंदर लीला वर्णन करून सांगितली 43 45